आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आज शनिवारची सगळ्यात मोठी बातमी, कोथळीच्या तलाठी सदाशिव निकम यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. अतिशय खूप महत्त्वाची बातमी आहे. शिरोळ तालुक्यामध्ये महसूल खात्यामध्ये जो गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सुरू आहे, भ्रष्टाचार जो बोकळला आहे आणि याला शासनातले काही लोकप्रतिनिधी पाठीशी घालतात, त्यांचं पितळ आज उघडं पडलंय. सदाशिव निकम हे दानोलीचे मुलचे आहेत आणि कोथळीला ते तलाठी म्हणून काम करतात. तलाठी शिरोळ तालुका तलाठी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वरदास्त आहे. प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या पत्रकारांनी मधल्या काळात तक्रारी केल्या होत्या, सामान्य जनतेने तक्रारी केल्या होत्या, पण समीर शिंगटेंनी ऐकलं नव्हतं. पण आज मोठा दणका महसूल खात्याला बसलाय. सदाशिव निकमचे तलाठे कोथळीचे हे रंगेहात 50,000 रुपयाची लाच घेताना पकडले गेले. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी आता जयसिंहपूरच्या पोलीस ठाण्यातही आणलंय. आमदार खासदार हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, यांनी या प्रश्नी आवाज उठवणं आवश्यक आहे. शिरोळ तालुक्यामधल्या शिरोळच्या तलाठ्यांना काही दिवसापूर्वी पकडलं होतं लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी. एका जयसिंहपूरच्या तलाठ्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आणि आता तिसरा गुन्हा दाखल झाला की कोथळीचे सदाशिव निकम जे आहेत, शिरोळ तालुक्यातल्या सगळ्या तलाठ्यांचे जे अध्यक्ष आहेत, नेते म्हणून वावरतात, महसूल खात्यातले प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्या सदाशिव निकमांना एका जमिनीवरती नाव घालण्यासाठी, पत्नीचं नाव दाखल करण्यासाठी, शासनाच्या कायद्यानुसार नाव दाखल करण्यासाठी एक शेतकरी, सामान्य शेतकरी सतत जात होता, त्या शेतकऱ्याला त्यांनी आर्थिक पिळवणूक करायचं ठरलं आणि शेतकरी संतापला आणि अखेर त्यांना कोल्हापुरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांच्याकडे धाव घेतली आणि आज त्याला अटक झालेली आहे. विशेषतः सदाशिव निकम यांच्या निवासस्थानी त्यांनी लाच स्वीकारली. त्यांनी लाच स्वीकारण्याचं तलाठी कार्यालयात कबूल केलं आणि त्यांना सांगितलं की फोन करतो आणि फोन केल्यानंतर माझ्या घरी तुम्ही पैसे घेऊन या. शिरोळचे तहसीलदार आणि मंडल अधिकारी जे आहेत त्यांना हे त्यांना सांगून मी तुमचं काम करून देतो आणि तुम्ही 50,000 रुपये माझ्याकडे द्यावेत अशी मागणी केली आणि त्यांच्या मागणीनुसार आज त्यांच्या निवासस्थानी शेतकरी आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी जाऊन पोहोचले आणि त्यांना आता पकडलंय आणि जयसिंहपूरच्या पोलीस ठाण्यात त्यांचा जबाब सुरू आहे. कदाचित काही क्षणानंतर त्यांना अटकही होण्याची शक्यता आहे.